मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पलूस तालुक्यात कडकडीत बंद, व्यापाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम. पलूस तालुक्यातील कुंडल, तुपारी, दह्यारी व घोगाव येथे मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकरता पुकारलेल्या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ देत दर्शवत आपली दुकाने बंद ठेवून सहभाग घेतला. तसेच संपूर्ण शहरात व्यापाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवत अनोख्या आंदोलनाला मराठी क्रांती मोर्चाला मागण्यांना पाठिंबा दिला. शहरातील क्रांती उद्योग व शैक्षणिक संकुल तसेच पार्वती लाड शैक्षणिक संकुल संपूर्ण बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले. पलूस तालुक्यातील कुंडल, तुपारीसह दह्यारी व घोगाव येथील व्यापाऱ्यांनी सखल मराठा समाजाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आपली दुकानं बंद ठेवून पाठिंबा दिला. आज पलूससह इस्लामपूर, कराड, तासगाव, विटा, सांगली एसटी आगारातील एसटी बसेस बंदच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने व रास्ता रोकोच्या भीतीनं कराड तासगाव रस्त्यावर वाहनांची तुरळक ये जा असल्याने व व्यापारी पेठ संपूर्ण बंद असल्याने नेहमी गजबजलेल्या कराड तासगाव रस्त्यावरील तुपारी फटा व ताकारी पेठेत सामसूम होती. एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर कुंडल पोलीस स्टेशनच्या एसपीआय सौ जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सर्व गावात चोख बंदोबस्त ठेवला.